महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या मार्फत करिअर कट्टाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत IAS आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे दोन्ही उपक्रम 365 दिवस दररोज 1 तास याप्रमाणे राबवण्यात येणार आहेत. याचेच मार्गदर्शन हे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्रचे अध्यक्ष यशवंत शितोरे यांच्या माध्यमातून ICS कॉलेज खेड व MBA कॉलेज खेड या ठिकाणी पार पडले. यावेळेस विद्यार्थ्यांना करिअर कट्टा याचे वैशिष्ट्य सांगून व करिअरसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध बाबींचे स्पष्टीकरण यशवंत शितोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचबरोबर माझे कोकणशी बोलताना सुद्धा त्यांनी करिअर कट्टा याबाबत माहिती स्पष्ट केली. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातल्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या 5000 कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा हा उपक्रम 25 फेब्रुवारी 2021 सुरुवात करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तींच्याकडून मिळावं यासाठी 800 अधिक IAS अधिकाऱ्यांचा समूह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर 3500 जास्त उद्योजकांचा असणारा समूह महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यामध्ये उद्योजकीय कौशल्य वाढीस लागावे यासाठी मार्गदर्शन करत आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस, संविधानाचे पारायण, वृत्तभेद स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये इन्क्युबेशन सेंटर सुरू करणे या वेगवेगळ्या संकल्पनांच्या सहितच सन्माननीय शिक्षण मंत्री उदयजी सावंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 1,00,000 विद्यार्थ्यांना कार्पोरेट हाऊसेसमध्ये ज्या पद्धतीने इंग्रजी बोललं जातं त्याचं प्रशिक्षण देण्याच्या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये समन्वय संवादाची 100 या उपक्रमाला आज रत्नागिरीतील ICS कॉलेज खेड इथून सुरुवात होते. आजपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक आणि विद्यार्थी यांच्याशी संवादाला सुरुवात होते आणि 8 मार्च ते 8 मे या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 100 अशा पद्धतीच्या बैठका कार्यक्रम होतील आणि करिअर कट्टा इतरांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमामध्ये सर्व सन्माननीय संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक यांचा सहभाग आहेच, पण विद्यार्थ्यांनी देखील याच्यामध्ये भरभरून सहभाग नोंदवावा आणि करिअरच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असणाऱ्या करिअर कट्ट्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो.